मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिरूर तालुक्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज शिरूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी 8 वाजल्यापासून शिरूर तालुक्यातील वडगाव रासई इथे पायी मोर्चा सुरुवात झाली. तब्बल 40 किलोमीटर पायी प्रवास करत दुपारी 3 वाजता हा मोर्चा शिरूर तहसील कार्यालयावर धडकणार आहे. या आंदोलनामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा देत शांततेच्या मार्गानं पायी प्रवास करत हा मोर्चा शिरूरकडे चाललाय. पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.